साहेबा हॉटेल आहे, प्रख्यात हॉटेल आहे, की या हॉटेलला आता आहे प्रचंड मोठी ग्राहकांची वर्दळ या ठिकाणी असते. आपल्याला माहिती आहे की हायवे लगत असलेल्या सगळ्याच हॉटेल्सला गर्दी असते, रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल सुरू असतात. कदाचित साहेबा हॉटेल आज रात्री तारीख बदलते, GST सुरू होते, त्यावेळेस सुद्धा सुरू असेल, GST पहिलं बिल सुद्धा याच हॉटेलमधून फाटू शकेल. पण एकंदरीत GST किती बदलणार आहे, काय फरक पडणार आहे, कारण हॉटेलमध्ये येणारा खरेदी केला जाणारा माल आणि विकलं जाणारं बिल या दोघांमध्ये तफावत आहे. योगेश खैरे आपल्यावर आहेत, या हॉटेलचे ते मालक आहेत. काय सांगाल तुम्ही, GST लागू होतोय उद्यापासून, कसं तयारी आहे तुमची? तयारीचा विषयच नाही काही, अगोदर 5% कॉम्पोजिशनला होतो आम्ही, आता तो 12% जाणार आहे. 7% सरळ वाढले आहेत आणि याचा फार मोठा परिणाम जो आहे हा होणारच आहे, ग्राहकांवर पण होणार आहे आणि महागाईवर पण होणार आहे. कारण की ओव्हरऑल सर्वच गोष्टीमध्ये हे टॅक्सेशन वाढलेलंच आहे, कुठेही कमी झाल्यासारखं नाही आहे. त्याचा परिणाम हा जवळजवळ 10-15% हे वाढणारच. नाही, तुम्ही एकीकडे म्हणतात की वाढणार आहे, पण दुसरीकडे जर का तुम्ही बघितलं की हॉटेलसाठी लागणाऱ्या भाज्या वगैरे यासाठी तर तुम्ही या खरेदी करताना कोणतं तुम्हाला बिल लागतही नाही. पनीरसुद्धा जर का पॅकिंग घेतलं तरच तुम्हाला बिल लागतं, तुम्ही विदाऊट पॅकिंगचे सगळे पनीर घेत असतात. मग तुमचं खरेदी करणारा माल, रॉ मटेरियल जो सगळा विदाऊट बिलिंगचा आहे आणि जाणारं बिलिंग, मग कसं बघता तुम्ही ही तफावत कशी भरून काढणार? नाही, तेच सांगतोय की पूर्वी जो याचा आम्ही कॉम्पोजिशनमध्ये 5% सरळ भरत होतो, आता तसं नाही आहे, 12% भरायचं आहे. आणि ती जी काही आहे सेटअप, याला बाकीचे यायला कशालाच आम्हाला रिटर्न ते काहीच नाही मिळणार आहे. त्याच्यामुळे 7% जो हा फरक आहे हा फार मोठा आहे, हा डबलनी आहे. आणि तो भरणं म्हणजे आम्हाला म्हणजे नाईलाज असताना आम्हाला ते भाव वाढवावे लागणार आहे. सर्वच गोष्टीचे 7% तरी भाव वाढणारच आहे, नक्की 7% भाव वाढणार आहेत. योगेश खैरे साहेब हॉटेलचे संचालक सांगताय की ज्या प्रकारे भाव वाढ होत आहे, अजूनपर्यंत टॅक्सेशनच्या पॉलिसीज आम्हाला स्पष्ट नाही आहे, CA कडनं मार्गदर्शन घ्यायचं आहे.